बहुजन रैयत परिषद की ओर से कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करने के लिए पिंपल गांव बसवंत नासिक में कार्यकर्ताओं का मार्गदर्शन मेला व संपन्न हुआ। कार्यकर्ताओं का मार्गदर्शन बहुजन रैयत परिषद के अध्यक्ष पूर्व कैबिनेट मंत्री लक्ष्मण राव ढोबले ने किया। इस दौरान मान्यवरों का पुष्प गुच्छ व माला पहनाकर स्वागत सत्कार किया गया। इस अवसर पर बहुजन रैयत परिषद के जिला अध्यक्ष संजय सिरसाठ, शहर अध्यक्ष राजेंद्र थोरात, समाज भूषण पुरस्कार से सम्मानित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक उपाध्यक्ष अंबादास भाऊ खैरनाथ, सूर्यकांत भालेराव, रविन्द्र वाकले, शीतल भालेराव, मालती सालवे, बाला साहब सिरसाठ के अलावा फाउंडेशन के अन्य मान्यवर मौजूद रहे। नाशिक जिल्ह्याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। त्या निमित्तानं संजय सिरसाठ यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। साधारण अनुसूचित जातीमध्ये अबगडचा प्रवर्ग मिळावा, अण्णाभाऊंचं आणि वीर लहुजी वस्ताद साळवेंचं यथोचित असं राज्यभराला मार्गदर्शन करणारं स्मारक व्हावं, शिवरायाचं स्मारक, बाबासाहेबांचं स्मारक आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक हे तातडीनं करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। आरक्षणाच्या संघर्षामध्ये जाती जातीतला अंतर वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात गेल्या 2 वर्षांमध्ये सुरू आहे। त्याऐवजी सरकारने सवर्णाच्या 10% लोकांना आरक्षण देऊन हा आरक्षणामधला ताणतणाव जो कमी करण्याबद्दलची भूमिका महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं घेतलेली आहे त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो आणि दुबळ्या आणि लहान गरीब कुटुंबातल्या तरुणाला नोकरी मिळण्याची हमी देणारा जीआर त्याच्यावर राष्ट्रपतींची मोहर उठवण्यात आली, मान्यता देण्यात आली याबद्दल बहुजन रयत परिषदेला मोठं समाधान आहे। या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत आणि एकूणच चळवळीच्या आणि सवलतीच्या बाबतीत मागं असलेल्या अनुसूचित जातीतल्या ज्या लहान लहान अशा प्रकारच्या जाती आहेत या जातीच्या उद्धाराचं उत्थापनाचं काम तातडीनं महाराष्ट्र शासनाकडून सुरू करावं आणि तात्काळ आरक्षणाच्या बाबतीत अबगडचा प्रवर्ग मंजूर करण्यात यावा। देशातल्या 12 राज्यांनी शिफारस केलेली आहे, केंद्राकडं 13वं राज्य म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रवर्गाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी यासाठी आम्हाला चळवळ उभी करावी लागेल। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एसटीवी न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।